ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे म्हणजे जवळपास 195 देशांची राजधानी आणि त्यांचे राष्ट्रध्वज लक्षात ठेवणं खरं तर अवघड आहे. पण अंबरनाथ मधील 5 वर्षीय सुरुत बोडसेने हे सर्व अगदी तोंडपाठ केलंय. खेळण्याच्या वयामध्ये सुरुतच्या जगभरातील 195 पेक्षा जास्त देशांची राजधानी आणि त्यांचे राष्ट्रध्वज पटापट तो सगळं सांगतो. त्याच्या बुद्धिमत्तेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली आहे. ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशनमधील समाविष्ट असलेल्या 56 देशांच्या राजधान्या त्याने 1:29 सांगत नवा रेकॉर्ड तयार केलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे भाजप कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषदेने भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या मालकीच्या जागेवरील संरक्षक भिंत पाडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जळगाव रस्त्यावरती हे आंदोलन करण्यात आलं असून महामार्गावरती वाहतूकदारांना याचा मोठा त्रास झाला. आंदोलक ऐकत नसल्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगली झटापट देखील झाली आहे. यावेळी पोलीस आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलंय. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम आता सुरू केली असून नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून सुमारे 3,000 थकबाकीदारांचं वीज कनेक्शन कापण्यात आलंय. एप्रिल 2020 पासून नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून 220 कोटी रुपयांची ग्राहकांची थकबाकी आहे. महावितरण आता या थकबाकीदारांना शॉक देण्याच्या तयारीत आहे. 5 दिवसात गुरुवारपर्यंत शहरामध्ये 1,616 थकबाकीदारांची वीज कापण्यात आली आहे. सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नगरच्या 2 महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील मडे वडगाव या गावामध्ये नगर दौंड रोडवरती तब्बल 1.5 तास रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या ग्रामीण भागात गहू हरभरा डाळिंब यांसारखी पिकं बहरत असताना वीज कनेक्शन खंडित केलं गेलं आणि या पिकाचं यामुळे मोठं नुकसान होत आहे. यामुळे रयत क्रांती संघटनेनं हे आंदोलन केलंय. रेल्वेचा पहिला वातानुकूलित 3-टायर इकॉनॉमिक कोच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून याचा व्हिडिओ प्रकाशित केला असून नवा कोच सध्याच्या एसी 3 टायर आणि नॉन एसी स्लीपर क्लासच्या मधील किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. रेल्वेच्या या नव्या कोचमुळे अधिकाधिक प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये आरामदायी प्रवास करता येणार आहे. जेजुरीमध्ये आज शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम पार पडेल. यासाठी छत्रपती संभाजीराजे होळकर यांचे वंशज युवराज यशवंतराजे होळकर हे सुद्धा उपस्थित. लाल मातीतली कुस्ती म्हणजे